पैसे भरू नका प्लीज. मी आणि निखिल पैशांची सगळी व्यवस्था केली. नाही मी काका वाईट वाटून घेऊ नका, पण आम्हाला सगळं कळलंय. कळलंय काय? कळलंय हेच की आमच्यावर सूड उगवण्यासाठी नीरजा तुमचा वापर करून घेते. तुम्हाला अडकवून तुमच्या मार्फत आम्हाला त्रास देते ती. तुला कसं कळलं? रश्मीताईंनी सांगितलं. पण काका तुम्ही रागावू नका त्यांच्यावर. खरं तर तुम्हाला होणारा त्रास तुमची घालमेल त्यांना बघवली नाही म्हणून त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला. आणि आमचा कोणाचाही तुमच्यावर अजिबात राग नाही. खरंच मला माहितीये काका तुमचं यात काहीच चुकत नाहीये, तुमचा काहीच दोष नाहीये. आमच्यामुळे विनाकारण तुम्ही या सगळ्यात अडकला गेलात. पण मग मी करतोय ती मदत का नाकारतेस? नाही काका मी तुमची मदत नाकारत नाहीये. हे संकट आमच्यावर ओढवलंय ना, त्याला आम्हालाच सामोरं जाऊ द्या. तुम्ही काळजी करू नका. गौरी मला एकदाच अविनाशला भेटायचं आहे, त्याची माफी मागायची. हो नक्की भेटा काका. आम्हाला बरं वाटलं ना की नक्की भेटा त्यांना. तू खूप समंजस मुलगी आहेस माहितीये मला. अविनाश खूप कौतुक करतो तुझं. खरंच निखिल खूप भाग्यवान मुलगा आहे, त्याला तुझ्यासारखी गुणी बायको मिळाली. माझं एक काम करशील बेटा, अविनाशच्या तब्येतीबद्दल मला वरचेवर कळवशील? हो कळवी. आणखीन एक, काही लागलं तर हक्काने सांग. निरजाची काळजी करू नकोस, आय मॅनेज दॅट. हो काका काही लागलं तर नक्की कळवीन तुम्हाला. आणि हो आपणच्या तब्येतीची काळजी करू नका. बरं येऊ मी. डॉक्टर काय रिपोर्ट आहेत एंजियोग्राफीचे? फार सिरियस नाही ना काही? येस इट इज सिरियस. त्यांच्या हार्टची पंपिंग फारच कमी झाली. आणि त्यामुळे त्यांच्या हार्टची डावी बाजू फक्त 40% काम करते. पण मग यावर काय उपाय आहे? उपाय म्हणाल तर औषध दिलेली आहेत तीच कंटिन्यू करायची. डॉक्टर त्या औषधांनी डॅड बरे होतील ना? हार्ट पेशंटच्या बाबतीत कुठलंही प्रेडिक्शन करता येत नाही. औषधांचा गुण कधी येईल किंवा येईल काही सांगू शकत नाही. हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. काय? हार्ट ट्रान्सप्लांट. ट्रान्सप्लांट? येस हार्ट ट्रान्सप्लांट. पण त्यासाठी तुम्हाला पेशंटला आउट ऑफ इंडिया घेऊन जावं लागेल. मी तसं लेटर लिहून देतो तुम्हाला, तिथल्या डॉक्टरचे कॉन्टॅक्ट देतो. सो यू कॅन डू द नेसेसरी अरेंजमेंट्स. डॉक्टर या सर्व गोष्टींसाठी एकूण किती खर्च येईल? अप्रॉक्सिमेटली 15-20 लाख.
येस, आय कॅन अंडरस्टँड. एवढी मोठी रक्कम उभी करणं म्हणजे कठीण आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे 2 महिन्याचा कालावधी पण आहे. फक्त 2 महिने? येस. एक्सक्यूज मी सिस्टर, मी जरा पेशंटला भेटू शकतो? हां ठीक आहे, पण दादा डिस्टर्ब ना कीजिएगा. हां सॉरी अविनाश, तुझा विश्वास खोटा ठरवला मी. तुझ्यासारख्या एका चांगल्या मित्रापुढे संकट उभी केली मी. तुझ्या या स्थितीला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे. कुठल्या तोंडाने माफी मागू मी तुझी? स्वतःचा स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करण्यात इतका कसा स्वार्थी झालो मी? नाही अविनाश, ही मैत्री नाही. ताई एवढी रक्कम सांगितली डॉक्टरांनी, 2 महिन्यात कशी काय समावणार? काय करायचं मला काही सुचत नाही. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.